अजित पवारांचे बंड पवारांना न मागताच निवडणुकांच्या प्रचारासाठी आयता मुद्दा देऊन गेला सरड्यानं रंग बदलला विषय संपला शरद पवारांचे शॉर्ट स्टेटमेंट अजित पवारांच्या मुळावर घाव घालतं विषय वाढणारच अजित पवारांनी ते केलंय ज्यामुळे नैतिकता आणि राजकारण सगळं फेक असतं हेच सिद्ध करतं शरद पवार वेळ आली की अजित पवारांचे पंख छाटतील आणि मगच राजकारणातून निवृत्ती घेतील नेमकं गडलाय का सध्याच्या घडीला अजित पवार यांनी राष्ट्रवादी फोडून भाजपच्या भा... मांडीला मांडी लावून बसल्यानंतर शरद पवार गट आणि अजित पवार गटातील संघर्ष टोकाला गेला अजित पवार गटालाच निवडणूक आयोगाकडून का पक्ष आणि चिन्ह देण्यात आल्यानंतर दोन्ही गटांमधील संघर्ष आणखी टोकाला गेलाय त्यामुळे अजित पवार यांना सातत्यानं शरद पवार गटाकडून टार्गेट केलं जात आहे तर अजित पवार गटाकडूनही शरद पवार गटावर हल्लाबोल सुरू आहे हा संघर्ष सुरू असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची तुलना थेट सरड्याशी करण्यात आली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार पक्षाच्या ट्विटर हँडलवर अजित पवार यांचा व्हिडिओ शेअर करून ही तुलना करण्यात आली आहे अजित पवार हे आज कोल्हापूर दौऱ्यावर होते यामुळे एका कार्यक्रमात बोलताना महायुती सरकार असा उल्लेख करताना ते अडखळल्याचं दिसून आलं त्यानंतर त्यांच्या तोंडून महाविकास आघाडी असा उल्लेख झाला तोच अजित पवार यांचा अडखळलेला व्हिडिओ शेअर करून थेटर सळड्याची उपमा देण्यात आली व्हिडिओ शेअर करून म्हटलंय की आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीनुसार स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी सरडा आपला रंग बदलतो पण सारखा रंग बदलताना आपण आता नक्की कुठे आहोत याचं भान मात्र त्याला राहत नाही अजित पवारांच्या तोंडी महाविकास आघाडीचं नाव येणं हा त्यातलाच प्रकार आहे उपमुख्यमंत्री जरा सांभाळून घार घिरट्या घालतच आहे दुसरीकडे काही दिवसांपूर्वीच अजित पवार यांनी बारामती लोकसभेसाठी शेड्यू ठोकला यावेळी बोलताना अजित पवार यांनी शरद पवार यांच्यावर टीका करताना पातळी ओलांडली यानंतर विरोधी पक्षनेते जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांच्यावरती घणाघाती प्रहार केला त्यानंतर अजित पवार यांनी आपण जे बोललो त्याचा विपर्यास करण्यात आले असं म्हणत सारवासारव केली होती एकंदरीत काय सध्याच्या घडीला अजित पवारांना लोकसभा आणि विधानसभा दोन्हीही जड जाणार आहे जे काही त्यांचं भवितव्य आहे लोकसभेचं तरी ते सगळं मोदींच्याच भरवशावर आहे आता भाजपा काय करताय यावरतीच सगळं काही अवलंबून आहे मुळात अजित पवार गट लोकसभेच्या किती जागा लढवणार यावरती सुद्धा पुढचं राजकारण अवलंबून आहे पण हे झालं अजित पवार गटाचं शरद पवारांच्या बाबतीत मात्र विषय वेगळा आहे शरद पवारांसाठी निवडणुकांसाठी आता आयता प्रचाराचा मुद्दा मिळालेला आहे आयतं कुलीत त्यांच्या हाती आलेला आहे अजित पवारांनी केलेली बंडखोरी ही महाराष्ट्राला पचली की नाही पचली हे स्वतः शरद पवार जाऊनच जनतेला विचारणारे आणि जनतेला जर शरद पवारांचं म्हणणं पटलं तरच मतांमध्ये रुपांतर होणार आहे असो या दोन बाजू ज्या आहेत त्या समोर येताना दिसतात पण अजित पवारांना जी शरद पवारांकडून सड्याची उपमा देण्यात आलेली आहे त्या उपमेबाबत तुमचं काय मत आहे कमेंट जरूर करा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र पब्लिक